रुपयावरून कोसळून 27 रुपयावर आल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत. ठिकठिकाणी निदर्शन आंदोलन मोर्चे उपोषण करतायत, मात्र तरी सुद्धा सरकारने पुरेशी दखल घेतलेली नाही. मंत्रालयाची बैठक झाली, त्याच्यामध्ये 34 रुपये हमी भाव देण्याचं कबूल करण्यात आलेलं होतं, मात्र संघ आणि खाजगी कंपन्यांना ते द्यायचं नाकारलेलं आहे. सरकारकडे त्या परिस्थितीमध्ये दोनच पर्याय राहतात, एकतर सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी ज्या कंपन्या करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना 34 रुपये भाव देणं, आणि त्यांच्याच्यानं ते होत नसेल तर सरळ शेतकऱ्यांना जो भाव फरक आहे तो 34 रुपये वजा 27 रुपये जो निघेल तितकं अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं, हे दोनच पर्याय राहतात. आज प्रचंड निदर्शनं पुन्हा एकदा प्रांताधिकारी कार्यालयावर करण्यात आलेली आहेत. राज्यभर हे आंदोलन विस्तारत आहे. सरकारने अधिक अंत न पाहता 34 रुपये शासनादेशाची अंमलबजावणी करावी, नसेल तर भाव फरक म्हणून सरळ शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, ते जर दिलं नाही तर हा एल्गार वाढत जाईल.